नमस्कार मित्रांनो, आयुर्वेद खजाना चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आम्ही आणत असतो आपणासाठी अत्यंत दुर्मिळ व उपयोगी औषधी. तर आज अशाच एका चमत्कारिक वनस्पतीची उपयोग आपण पाहणार आहोत. पण त्या अगोदर तुम्ही आमच्या व्हिडिओवर जर नवीन असाल, आमच्या चॅनलवर जर नवीन असाल, तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर मित्रांनो, हे जे आपल्याला समोर चित्रामध्ये दिसते ही वनस्पती पांढरी मुसळी आहे. मित्रांनो, ही पांढरी मुसळी अत्यंत कामवर्धक, शक्तिवर्धक व बलवर्धक वनस्पती आहे. याच्या सेवनाने रोळ स्त्री पुरुष सुद्धा दष्टपुष्ट होऊन बलिष्ठ होतात. मित्रांनो, हे बघा, हे मी इथं सफेद मुसळीचं झाड काढलेलं आहे. आता सध्या हे लहान असल्या कारणाच्याने याला बा हे असे कंद लागलेले आहेत. हे जे आपल्याला याचे कंद माझ्या हातामध्ये लागलेला दिसते, ही सफेद मुसळी आहे. मित्रांनो, याचा आपल्याला 2 ते 3 ग्रॅम मात्रेच्या सेवनात आपण जर दुधामध्ये याचं सेवन करता तर आपल्या शरीरातील शुक्रजंतू भरपूर वाढतात. तसंच संततीसाठी हे शुक्रजंतू अत्यंत कामाचे असतात. बऱ्याचशा लोकांमध्ये अल्प शुक्रजंतूची खूप कमी मात्रा असते. तर शुक्रजंतूची मात्रा वाढवण्यासाठी या सफेद मुसळीचा अत्यंत उपयोग होतो. याच्यामध्ये अश्वगंधा, शतावरी व सफेद मुसळीचे चूर्ण हे आपण दुधामध्ये घेता, किंवा साधा आपण सफेद मुसळी चूर्ण आपण दुधामध्ये घेता, तर आपल्या शुक्रजंतूत भरपूर वाढ होते. हे बघा, इथं एक सफेद मुसळीचे झाड लागलेले आहे. तसंच मित्रांनो, याच्यात अँटीऑक्सिजनचं प्रमाण असते, त्या कारणाने हे शरीराला बलिष्ठ बनवण्यासाठी खूप उपयोगी ठरते. तर मित्रांनो, या सफेद मुसळीमुळे या सफेद मुसळीचे चूर्ण आपण 2 ग्रॅम व इंद्रायणच्या मुळाचे चूर्ण 2 ग्रॅम असे एकत्र करून आपण 14 दिवस जर घेता तर आपला कितीकही मोठा मुतखळा जर असला तो तुटून फुटून बाहेर निघतो. तसंच या वनस्पतीचे सेक्स पॉवरसाठी सुद्धा भरपूर उपयोग होतात. परंतु मी इथे सेक्स पॉवरसाठी उपयोग याचे सांगणार नाही. मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.